लटके मुख्यमंत्र्यांकडे मंत्री पदाची देखील ऑफर आहे अशी देखील चर्चा आहे। असं आहे, एकनाथ शिंदेनी तेच केलंय, सगळ्यांना ऑफर दिल्या, कोणाला पैशांच्या दिल्या, कोणी मंत्रिपदाच्या दिल्या, आणि म्हणून सगळे गेले। कोणाला ईडीच्या ऑफर दिल्या, सगळे असेच ऑफर दिलेले आहेत त्यांना, ईडी सीबीआय पैसे कॅश मंत्री, कळलं का? परंतु ऋतुजा लटके ही रमेश लटकेची मिसेस आहे, बायको आहे। रमेश हा बाळासाहेबांचा निष्ठावंत कट्टर शिवसैनिक होता आणि त्याच प्रकारचं प्रेम ऋतुजा लटकेचं आणि त्यांच्या मुलाचं शिवसेना उद्धवजींवर आहे। त्यामुळे अशा किती जरी ऑफर आल्या तरी ऋतुजा लटके त्या ऑफर धुडकावून अत्यंत निष्ठेने शिवसेनेबरोबर आजही राजीनामा स्वीकारणार। उद्या हायकोर्ट न्यायालयीन लढाई लढवून आम्ही जिंकणार, न्यायालयीन लढाई चालू आहे ना, जिंकणार। बघा हा हा बघा, एकनाथ शिंदे गट त्यांना माहिती आहे, ऋतुजा लटके 100% जिंकेल आणि म्हणून हा रडीचा डाव हे लोक खेळतायत आणि हा डाव त्यांचा सक्सेस होणार नाही। महापालिकेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला, 100% खरी गोष्ट आहे। नाहीतर राजीनामा दिल्यानंतर कायद्याने राजीनामा पास करणे त्यांचं कर्तव्य आहे, करतायत का नाही करतायत, करत नाही याचा अर्थ त्यांच्यावरती दबाव आहे आणि हे दबाव तंत्र वापरण्याचं काम एकनाथ शिंदे गट करतो। रमेश लटके आपले जवळचे मित्र होते, मग ते त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते काय, त्यांचे मित्र? एकनाथ शिंदेच्या संपर्कामध्ये रमेश लटके कधीही नव्हता। रमेश लटके आणि मी, आमची मैत्री ही अख्ख्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळ्यांना माहिती होती, त्यामुळे रमेशला मी ज्या प्रकारे ओळखतो, रमेशनी कधीच शिवसेनेशी गद्दारी केली नसती, रमेशनी कधीच बाळासाहेब आणि उद्धव साहेबांची गद्दारी केली नसती। रमेशच्या हृदयामध्ये बाळासाहेब आणि उद्धवजी होते आणि त्यामुळे रमेश लटके कधीही त्यांच्या संपर्कात नव्हता आणि कधी पुढेही त्यांच्या कुटुंबातली कुठलीही व्यक्ती त्यांच्या संपर्कात नसे। मशाल या चिन्हावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। हे सगळे गेम भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून करतायत। आता कोण ऑब्जेक्शन घेते, दिलं कोणी चिन्ह? निवडणूक आयोग दिले चिन्ह आहे, चिंता करायची गरज नाही। ही मशाल या मुंबईतच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवेल आणि परत एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय उद्धव साहेब ठाकरे बसतील। धन्यवाद, जय महाराष्ट्र।